बेडमध्ये अडकलेल्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याचा निर्णय आता सरकारनं घेतला आहे राज्यातील अडतीस साखर कारखान्यांकडे सुमारे एक लाख एकतीस हजार ऊसतोड कामगार तात्पुरत्या निवारा गृहात आहेत त्या सर्वांची तपासणी करून त्यांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे मात्र त्यावरून आता धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्या श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारचं अभिनंदन करणारं ट्विट केलं आपल्या पाठ पुराव्याला यश आल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं मात्र सर्वांचं अभिनंदन करताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांना त्या विसरल्या तर ऊसतोड कामगारांबद्दल निर्णय घेणार असं मी सांगितलं होतं त्यानुसार सरकारनं निर्णय घेतला असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं कारखान्यावरच्या ऊसतोड मजूर बन बंधू भगिनींना परत घरी आणण्याच्या संदर्भातला राज्य सरकारने आज निर्णय घेतला हे ऊसतोड मजूर बंधू भगिनींना त्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी त्या कारखान्याचे एम डी आणि पोलीस अधीक्षक यांनी योजना आखून द्यायची आहे टप्प्याटप्प्याने त्यांना त्या त्या जिल्ह्यातल्या रहिवासी असणाऱ्या ऊसतोड मजूर बंधू भगिनींकडे पाठवायचं आहे त्यामुळं जे गेली चौदा पंधरा दिवस उस्तूर मजूर बंधू भगिनींना त्रास सहन करावा लागला आणि सर्वांची इच्छा होती घरी यायची आज त्या ठिकाणी सर्वांना घरी येता येणार आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताचा निर्णय अत्यंत आवश्यक होता त्याचं मी स्वागत करते सर्वांचे परत आभार मानते उस्तोड कामगारांना मात्र मी आव्हान करते की आता आपल्या मनासारखा निर्णय झालेला आहे तर आपण जेवढेही दिवस शिस्तीने राहिला तशाच शिस्तीने आपल्या गावाकडे जा जराही चुकीच्या गोष्टी करू नका जराही म्हणजे नियमाचा भंग करू नका शिस्तीमध्ये गावाकडे जा आपापल्या गावाकडे जा आपल्या गावा घरामध्ये जा आणि सगळ्या नियमांचं पालन करा जराही सर्दी खोकला ताप कुठेही दिसला आपल्याला तर लगेच बाजूला व्हा आणि स्वतःला वेगळं करा बाकी सर्व लोकांना सुखरूप ठेवा जिल्ह्याचं आरोग्य आता तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही सर्वात महत्त्वाचा निर्णय तुम्ही जाण्याच्या घेतला आहे आता तुम्ही जिल्ह्याचं आरोग्य सांभाळण्याचं दायित्व तुमच्यावर घ्या आणि स्वतःला कुटुंबाला आणि जिल्ह्याला जपण्याचं काम करा